मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून सरकारमधनं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आढावा घेण्यासाठी, प्रामुख्याने मराठवाडा असेल, विदर्भ असेल या ठिकाणचे आढावे घेण्यासाठी मला पाठवलेले आहे. आज प्रत्यक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर, शेतामध्ये गेल्यानंतर आज जी पिकाची परिस्थिती बघितलेली आहे, तर 100% उत्पन्न आज शेतकऱ्याचं बोललेलं आहे. त्या दृष्टिकोनातून मदत पुनर्वसन विभागाकडनं आपल्याला काय मदत करता येऊ शकते, त्याच्यासाठी लागणारे पंचनामे किती असतील, जीवित हानी किती झालेली आहे, गुरांचं नुकसान किती झालेलं आहे, विजेचे खांब पडले असतील, तारा तुटलेल्या असतील, त्या बाबतीमध्ये कारवाई आता ऊर्जा विभागाकडनं काय चाललेली आहे, प्रामुख्याने ह्या गोष्टीने आता तातडीच्या ज्या करायच्या आहेत त्या आज केलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यामधला तुम्ही काय आता अहवाल घेतला, जवळपास 4.5 लाख हेक्टर पर्यंत जमिनीचं नुकसान झालेल्याचं मला आतापर्यंत निदर्शन झालेलं आहे. आता हे सर्व पंचनामे 4.5 लाख हेक्टर होतात किंवा कमी होतात किंवा जास्त होतात, हे अंतिम पंचनामे त्यांचे एकदा माझ्याकडे प्रारूप त्यांनी साधारण अंदाज सांगितलेला आहे, परंतु अंतिम पंचनामे झाल्यानंतरच हा आकडा आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर राज्यातली सगळी यादी एकदा तयार झाल्यानंतर एकत्रित आपल्याला आपल्या विभागाकडनं, मदत पुनर्वसन विभागाकडनं किती तरतूद करावी लागेल, पुढची कारवाई लागेल. सर, SDRF त्याच्या अनुषंगाने संपदा पाणी पुरवठा विभागाचे परिचार आहे, त्या आकडा आहे. यामध्ये दोन फक्त जे आहेत, नांदेडची परवा बॉडी सापडली आणि पडझडीचंही मी सांगितल्याप्रमाणे 156 प्रकरणांचा प्रस्ताव आपला सादर आहे आणि आता जे मागच्या आठवड्यातल्या त्याचा प्रस्ताव आपला मोठ्या प्रमाणावरती धोका होता नदीच्या पाण्याचा, परंतु जरी पाणी शहरामध्ये फार जास्त प्रमाणात आलं नाही मात्र गाडी पुरा खडक झालेलं आहे, त्याचे पंचनामे मात्र बरोबर केले जात आहेत का? कारण त्यांना आपल्याला काही नाही, आपल्या दोन ऑफिस मध्ये चालू आहे. सरासरी आता 15 फूट पाणी होतं यायच्या 3 दिवस 15 फूट ते आता कम्प्लीट त्या पत्रामध्ये पाणी गेलेलं पुन्हा पाणी उघड की सगळे शेंगा गळून जातात. थांबा, ऐकून घ्या. दोन विषय मी यादी गाव आहे, मला शब्द तुमच्याकडनं पाहिजे. टेक्निकल प्रॉब्लेम असेल, EKYC राहिली असेल. 450 कोटी रुपये मागच्या वेळेला वाटलेले आहेत आपण, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. टेक्निकल अडचणीमुळे जर का असेल त्याचे अर्ज ताबडतोब तुम्ही आमदाराकडे द्या, दाखल करून टाका, कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे द्या, तुमच्याकडे द्या.